नमस्कार, श्री शनिकम यूट्यूब चॅनल मध्ये मी श्री शच मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते. तर आम्ही निघालेलो आहे वन डे ट्रिपला, म्हणजे आम्ही सगळी घरातली आणि माझ्या नंदूबाई आणि त्यांची मुलं आणि मिस्टर आम्ही एवढी सगळी जण निघालेलो आहे कोल्हापूरला फिरायला. तर तिथे गेल्यानंतरच तुम्हाला सांगतो, कारण आमचा असा काही प्लॅन नाही की आम्ही नेमकं कुठं जाणार आहे. जिथे 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 जाईन तिथे तिथे ते ते तुमच्या बरोबर शेअर करीन. आधी आधी पुढे जा, पुढे नाही जा. चला तर आता आपण निघूया. तर 10वी 12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत, त्यामुळे हे असं जास्त भरलेलं आहे. आणि त्या बोलल्या की आजच कालच चालू झालंय आणि आपल्यासारख्यांना मोठ्या माणसांना फॅमिलीसाठी आज ओपनिंग केलेलं आहे. तर त्यामुळे जरा बऱ्यापैकी गर्दी आहे. तुम्ही आता पाहिलंच, आम्ही गेलेलो वॉटर पार्क मध्ये, म्हणजे गंधर्व मध्ये बघायला की तिकीटचे टायमिंग कसे कसे आहेत. तर ते बघून आलो आणि आम्ही आता 3 वाजता रिटर्न येणार आणि तोपर्यंत आम्ही निघालेलो आहे कणेरी मठ बघायला, कारण बरेच वर्ष झाली लॉकडाऊनच्या आधी आम्ही गेलेलो कणेरी मठामध्ये. तर आता आम्ही सर्वजण निघालो आहे कणेरी मठामध्ये, तुम्ही पण चला. आम्ही पोहोचलेलो आहे आता कणेरी मठामध्ये आणि आता आम्ही काढणार आहे तिकीट. तिकीट काढणार आणि एवढं ऊन झालेलं आहे, तर आता बघूया कसं कसं म्हणजे प्रवास होतोय तिथला चालण्याचा. वाजलेले आहेत 11:30. तर आम्ही बघणार ते तुमच्या बरोबर थोडक्यात शेअर करतो. चला तर आता आपण तिकीट काउंटर वर जाऊया. त्यांनी घ्यायला लागलेले आहेत तिकीट. तर आता आम्ही सगळे तेवढे सांगणार आणि आता तिकीट घेणार. तर तुम्ही तिकीट बघू शकता, 200 रुपये आणि 100. तर अशी भरपूर गर्दी आणि सगळी तिकीट साठी थांबलेत एवढ्या लवकर येऊन सुद्धा. इकडे ऑनलाइन तिकीट मिळते आणि त्या बाजूला कॅश. तर हे ऑनलाइन तिकीट इथं चालय. तर आता तुम्ही तिकीट बघू शकता. तर ही तिकीट आमच्या सगळ्यांचे झालेले आहेत 2000 रुपये. तर चला आता जाऊया. ओ, तुमच्या पण डोक्यावर टोपी नाही, श्रीशाला पण नाही. म्हणजे इकडे आहे तिकडं. आम्ही न्यू पॅलेस बघायला जाणार होतो आधी, पण अचानक प्लॅन चेंज झाला, कारण मुलांनी सगळ्यांनी स्कूलच्या ट्रिप मधून बघितलेला आहे, त्यामुळे आम्ही आता इथं आलेलो आहे कणेरी मठामध्ये. तर चला आता आपण जाऊया आणि भरपूर चालायला लागणार आहे, ते सुद्धा उन्हात आणणार. तर सगळी पुढे गेलेत आणि मीच माग आहे. तर चला आज जाऊया. ओ, तुम्ही घेताय काय व्यवस्थित? कारण ह्यांनी छान शूट घेतात, मला एवढं जमत नाही. आपण मागच्या वेळेस आलेलो त्यावेळेस सगळं लावायचं चाललेलं होय ना इकडचा बगीचा. तर तुळशी पण भरपूर अशी झाड आहेत. राम, विष्णू, नाही कृष्ण आणि विष्णू. ही रात्रीच बहुतेक लाइटिंगच आहे त्याच्यामध्ये छान अस. तर आता आपण इथं बघतोय महादेवांची मूर्ती आणि हे नक्की काय केलंय, तर सगळे ऋषी वगैरे आहेत
योगासनांचं काहीतरी, आणि तर अजून भरपूर असं पंचकर्मा वगैरे पुढं पुढं दिलेलं आहे, आपण ते बघणारच आहे पुढं जाऊन. आणि भरपूर अशा, हा ओ इथं विठू रुक्माई फोटो काढ का नाही चालेल काढलाय, तरी तर वेगवेगळ्या फुलांचं असं गार्डन तयार केलेलं आहे, आणि प्रत्येक गार्डनला नाव दिलेलं आहे, पण नाव अशी दिसत नाहीत व्यवस्थित. आणि हा कमळ, निळी कमळ, गुलाबी कमळ, आणि पुढं लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती यांच्या मूर्ती केलेल्या आहेत अशा. फक्त त्यांनी सांगितले की इकडे आत जायचं नाही म्हणून. छान वाटतंय, फक्त तिने संजेच्या वेळेला छान वाटणार आहे नंबर तिने संजेच. ही ही बहुतेक आपल्याला जी म्हणजे वेणी येते गजरा, तर गजऱ्यासाठी हाच मोगरा वापरत असत, आणि ह्याला चुपत वास नाही, वासच येत नाही त्याचा, म्हणजे आपला कसा मोगऱ्याच्या फुलाचा वास येतो असा येतच नाही. काय काय माहित काय तर इथे लिहिलेलं आहे, विषारी झाडे कोणत्याही रोपाला स्पर्श करू नका. श्रीशा इथं हात लावायचं नाही, विषारी झाड आहेत सांगितले. हा नुसतं हाताची घडी घालून असं चालायचं. हा विषारी झाड आहेत इथं, खरं छान वाटतंय. आणि इथं वेगवेगळी वेगवेगळी प्रकारची कधी न बघितलेली रोप आहेत. हा आपण कार्टून मध्ये ही बघतो की नाही. ही ही झाड किती छान आहे, थोडस झूम करा त्याच्यावर, मस्त वाटतंय. हा सेम टू सेम आहेत. इकडे इकडे पिल्लू असं जायचं बघत बघत. ही नाहीत, ही चांगली आहेत. नाही ते असं तोच पाहताला कॅक्टस. श्रीशा तिकडं आपण छोटी छोटी कॅक्टस बघत आलो, किती मोठं मोठं आहे का? हो शिंपल्यात आहेत का मोठी मोठी? वेगवेगळं कलर आहेत ग. आणि ही इकडं झाड आहेत ते आपल्या आजूबाजूला असतात बघ, वडाच पिंपळाच रेग्युलर झाड आहेत. हा बरोबर. हात नकोच, हातच का लावायचा बाळा, हात लावायचा नसतो. इथे असं म्हणजे हरीण बसल्यासारखं झाडाचा बंद आहे काय? कुठे झाडे
कुठं बसले हरिण? वाटत नाही. आणि आम्ही सेम अशी एक मुंबईमध्ये बाग बघितलेली, तिथं पण असंच होत. आणि आता इथं कशी म्हणजे ती सितार केले मुंगूस मुंगूस गेला लपला, त्याला इथे गारवा केलाय ना, तिथत गेलाय मुंगूस मुंगूस. भूत आणि तिथं एक माकड दोन हंडे घेऊन उभा राहिले. पहिली माणसं श्रीशा अशी पाणी भरायची माहितीये का, दोन खांद्यावर दोन घागरी. आणि इथं टायरची गाडी केल्या. अगं मगर आहे बाळ, एवढी मोठी मगर केली आहे का? एंट्री नाही बाळा, झाडच लावलेत सगळी. हा एक आईस्क्रीम वाले तिथ मगरीच्या पोटामध्ये आईस्क्रीम मिळत. झुलता फुल चला तर आता आपण जाऊया झुलत्या फुलावर. नाही ओ नाव आहे ना झुलता फुल. अगं काय नाही होत श्रीशू, ह्याला झुलता फुल म्हणतात आणि झुलतोय खरोखर थोडा थोडा. श्रीशा काय होत नाही ग, आणि छान वाटत. श्रीशा असं झुलत फुल असतात माहितीये का, खाली तरी खूपच असं खोल असत, नाहीतर नदी असती त्याच्यावर असं झुलतो फुल. कधी गेल्यास गाताय का? श्रीशा थांब त्यांना जाऊ दे, दुर्गा हात काढ ग, दुर्गा थांब त्यांना जाऊ दे. अग आता सवय लागली ना. किती धाडशी आहे आमची दुर्गा, पळू शकते. हा पळ दुर्गा पळ, श्रीशा कशी पळते, श्रीशा पळ. श्रीशा पळ आता बघत बघत ऊन लागतंय का नाही की नाही. दुर्गा छान वाटतंय का वेगवेगळी फुलं बघायला? इथं बघितलं वाटतं ना आपल्या पण घरात अशी एक बाग लावायची. तर आम्ही मागच्या वेळेस लॉकडाऊनच्या आधी ज्या वेळेस आलेलो त्यावेळेस असा पूल वगैरे काहीच नव्हतं, त्यावेळेस हे थोडं थोडं काम चालू होतं. म्हणजे आम्ही 2019 ला आलेलो, आता 2024 आहे. श्रीशब एवढं काय नाही बाळा, ओके मध्ये मिळतात बा, ह्याचा हार असतात. अगं ते फुड आहे बाळशो. आता आपण काय बघतोय, गार्डन, कणेरी मठातलं गार्डन बघायला लागलोय. तरी तर आर्मी, हा आर्मीची फौज आहे. आता बाळांनो आपण आज जाऊया, चला. Thank you.
तिची पण कुंडी व्हायला लागलाय का, अप्सरा परी परी उणार हो. पाणी मारायचं चाललंय वाटत. हा खरंच की मस्त वास येते आणि तो असा पाऊस पडायला लागलाय. कस आहे पाऊस होत आहे, पावसात भिजायला या, तिथे छान पाणी पडतंय अंगावर. त्रैमागच्या वेळेस आलेलो त्यावेळेस पण असं होत आणि आता पण आहे आणि छान असं म्हणजे पाणी पडायला लागलंय, त्यामुळे तर मस्त वाटतंय. तिथे स्प्रिंकलर एकदम असा एकदम बारीक सोडलाय की असं सगळ्या झाडांवरती फवारा पडावा जसं आपण स्प्रे करतो त्याप्रमाणे. चला तर अग ती स्प्रिंकलर आहे ती पडत. ही बघा की केस भिजली एवढी. भीती तिथी आईसी म्हणलं झुलता फुल आहे म्हणते, हलतोय मी म्हणलं असं वाटतंय बघ झुलता फुल म्हणते त्याला. तरी अजून घाणेरीची फुलं वेगवेगळ्या कलरची, पण ही सगळी आपल्या जवळ मिळतात शेतामध्ये, ती वेगवेगळ्या कलरची असतात, फक्त इथे त्याचा शो केलेला आहे. पण रुईची रुई आहे पळस कुठला पांढरी असती रुई आणि हा चला. तर आता आपण असंच बघत बघत निघालेलो आहे फूड कॉर्नर. आता वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी इथून पुढे चालू होतील. चालू ह्या ट्रेन आता तर ही ट्रेन चालू आहे की नाही काय हा माहित नाही ग बाळ चाललंय की नाही. हे तिकीट मध्येच 30 रुपये तिकीट आहे रेल्वेला. मी आता जंगलची सफारी करायला लागले ते सुद्धा ट्रेन मधून, तर चला तुम्ही पण करा. ट्रेन झालेली आहे चालू. तर आता आपण जंगलामध्ये आलेलो आहे. आणि असं वाटतं की आपण खरं जंगलामध्ये आलो. डायनासोर पण बघितला. हा
फायनली आमची जंगल सफारी झाली आणि लय छान आहे. अजून एक नाही अजून एक राईड आहे दीदी. तर आता ही दुसरी ट्रेन आली आणि या ट्रेन मध्ये भाऊजी आई आणि दाजी बसलेले. आम्ही याच ट्रेन मधून आता सगळी जंगल सफारी करून आलो. तर दोन राऊंड भेटतात आणि दोन राऊंड मध्ये छान अशी जंगल सफारी होते. तर चला आता जंगल सफारी तर झाली, आता आपण पुढे जाऊया. श्रीशा काय करतेस तुझा कसलं टँगे खिडकी इकडे इकडे बघून इकडे बघून. हा अग कर ना ग पिल्लू. श्रीशा करकी ग ओख माग टँगे टँगे त्याच्या पुढं कर. तर आता आपण बघत आहे ही म्हणजे पंचकर्माची प्रोसेस. तर पहिलं जे हे पितळ्याच्या वाटेन असतात पाय घासतात तळे घासतात ते आता त्याची मशीन निघालेली आहे. तर यामध्ये पूर्ण अशी प्रोसेस दाखवलेली आहे, मसाज बात नंतर ती जळीव सोडून नंतर हे तेल कानामध्ये ते घालून. तर याची आता थोडी मूर्त्यांची मोडतोड झालेली आहे आणि मागच्या वेळेस आलो त्यावेळेस या मूर्त्या एकदम छान आणि एकदम टापटिपीत होत्या, पण आता बरीच वर्ष झाली त्यामुळे त्या थोड्याशा तुटल्या फुटल्या आहेत. अगं बाळ हे पंचकर्मा म्हणायचं, पंचकर्म आपलं शरीर शुद्ध करून देतात ग. ही प्रोसेस आहे बा आपली हाड म्हणजे पाठ वगैरे ढिली करतात म्हणतात का मोडतात हाड तस. तर आपण आता सगळं गार्डन फिरून बघितलं आणि आता आपण भव्य अशा महादेवांच्या मूर्ती जवळ आलेलो आहे आणि इथूनच समोर महादेवांचं मंदिर आहे. तर आपण तिथं पण जाणार आहे दर्शन घ्यायला. तर इथं महादेव इथं नंदी चला तर आता आपण महादेवांचं दर्शन घ्यायला जाऊया. तर भव्य असा मंडप आणि भव्य असा नंदी मंडपा पुढे. तर हे प्राचीन शिव मंदिर आहे, तर आपण आता तेच बघायला निघालोय. भव्य असा अंबारी म्हणजे हत्ती त्याला अंबारी म्हणायची. तर वर मुली इकडच्या साईडला मुलं लहान आणि माणसं आहेत अशी. चला तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया. आम्ही मागच्या एकदा आलेलो त्यावेळेस इथं महाप्रसाद चालू होता तर आम्ही तो सुद्धा घेतलेला. चला तर आपण आता आज जाऊया. तर चपला इथंच काढायचे आहेत तर आम्ही इथं सगळ्यांनी काढलेत.
घरातल्या तर आम्ही पण इथं काढून घेतो, तर इथं आत आले आल्या गणपती। आणि तसं प्रसाद, रुद्राक्षांच्या माळा, छोटी छोटी शिवलिंग आहेत विक्रीसाठी, ही थोडीशी मोठी असे चौरंग। चला तर आता आपण पुढे जाऊया। आणि ते यज्ञकुंड केलेले आणि ही सगळी जमीन शेणाने सारवून घेतलेले। वीर, प्राचीन वीर, पाणीच नाही एवढी खोल वीर आहे खरं, पूर्ण कोरडे आहे का। भीती वाटत, पूर्ण कोरडे वीर, अजिबात पाणी नाही अजिबात, पण किती खोल आहे, भरपूर खोल विहीर आहे। चला तर आता आपण दत्त महाराजांचं मंदिर घेऊ, दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन दत्तांचं दर्शन घेऊया। अरे च्या खूपच 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 पाय भाजायला लागले। तरी तर समाधी आहे कुणाची तरी, काही माहित नाही, ते लिहिलेलं पण नाही, लिहिलंय का। तर हे गुरुदेव ध्यान मंदिर आहे, मला वाटले दत्तांचं मंदिर आहे। तर चला तर आता आपण महाप्रसाद खायला जाऊया पलीकडच्या साईडला। चला तर आपण कशात, ते आत्ता बघितलेल्या हित काय नाही, हित पण काय हित आहे मंदिर। चल तर इथं आहे महादेवांचं मंदिर आणि तिथे पण आहे, तर किती छान मंदिर आहे। पुढे जाऊया की पुढे जा, तरी तर आपण दर्शन घेऊ शकतो मंदिर। ओम शिवाय शिवाय शिवाय। चला तर आता महादेवांचं दर्शन घेऊया। तर आत्ताच बहुतेक अभिषेक झालेले आणि एकदम मस्त एकदम प्रसन्न पिंडीकडे बघितल्यावर वाटते, तुम्ही पण दर्शन घ्या।
आणि किती छान बांधकाम आहे, किती छान मंदिर आहे, इतकं थंड असं गार वाटत इथं, एकदम मन प्रसन्न झालं. एवढं ऊन लागलेलं खरं, सगळा थकवा निघून गेला. तर मला एका ताईने कमेंट केलेली की ताई इथे 3 बोट आणि इथे 3 बोट तुम्ही भस्म लावत जा, तर मी पण लावलेला आहे आणि यांना सुद्धा लावते. ओम नम शिवाय. चला आणि हे छान असं तबक सजवलेलं आहे गुलाबाच्या पाकळ्यांनी आणि फुलांनी. तर आता आपण महाप्रसादाचा लाभ घेऊया. तर इथंच महाप्रसाद चालाय, आम्ही तिकडेच निघालोय बाहेरच्या साईडने. तर आपण इथं आता दर्शन घेतलं आणि मला माहित नव्हतं, मला वाटलं तेच मंदिर आहे, कारण दर्शन घेऊन पण बरेच वर्ष झालेत. तर हे पण प्राचीनच बांधकाम आहे आणि हे पण प्राचीनच बांधकाम आहेत, कारण त्याच्या ह्याच्यावरून ओळखते शिखर. तर आपण आलेलो आहे महाप्रसाद घ्यायला. तर इथं असं महाप्रसादाचं वाटप चालू आहे. तर आता आपण आपलं आपलं ताट घेऊया आणि महाप्रसाद त्यामध्ये काढून घेऊया. इथं कसं चला, तर आता आपण महाप्रसादाजवळ आलेलो आहे. असू दे की मी घेते, तरी ह्यांचा आणि माझा महाप्रसाद मीच घ्यायला लागला. अजून घेऊ काय तुम्हाला भात? अजून देता. आणि एकदम गरम गरम आहे, हाताला चटके बसायला लागलेत. तर डाळ भात मसुरा असं जेवण आहे आणि त्या तिथे ताक मिळत आहे, तर आपण ताक पण घेऊया. घेऊया की मी ताक घेऊन आले. तर हे जे ताक आहे ते 10 रुपये ग्लास असं मिळतंय, तर आम्ही ते सुद्धा घेतले. चला तर आम्ही आता हा महाप्रसाद खाऊन घेतो, त्याचा लाभ घेतो. मायाविहीर. चला आता भुलभुलैया जाऊया. त्रिशा मला धरून येणार, तर तुला असा लागणार. शबरी शबरी बोर घेऊन बसल्या रामाची वाट बघत. बोर केळीची फणी आंबा जांभळ. तर आपण आता हे सगळं म्युझियम बघत आलो आणि जे जे आम्ही बघितलं ते तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे. तर तुम्ही आतापर्यंत केनेरी मठाचा व्हिडिओ पाहिला आणि जसं की मी जिथं जाते तिथे तुम्हाला घेऊन जाते, तसंच मी केनेरी मठामध्ये सुद्धा तुम्हाला घेऊन गेलेली होती. तुम्ही आतापर्यंत फिरून आलात, तसंच अजून आपला व्हिडिओचा पुढचा पार्ट येणार आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला माझ्या बरोबर केनेरी मठ फिरायचा आहे. तर तो व्हिडिओ येणार आहे 8 तारखेला, जसं की आज आहे 6 तारीख. तर तो व्हिडिओ सुद्धा बघायला तुम्ही विसरायचं नाही, कारण त्या व्हिडिओमध्ये आम्ही सुद्धा पाहिलं नव्हतं ज्यावेळेस मागच्या वेळेस गेलेलो, जी ग्रामीण जीवनशैली आहे,
म्युझियम आहे ते सगळं तुम्ही त्यामध्ये बघणार आहे, त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ असाच शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.